इथंच थांबूया. असं सगळ्याचं शिक्षण असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. गायरान जमिनीवरून खरसुंडीत कुरघोडीचे राजकारण. अनेक वर्षांपासून खरसुंडी गावच्या पश्चिमेला गायरान जमीन आहे. अनेक पदाधिकारी होऊन गेले परंतु त्यांना माहिती नव्हतं. सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या जागेची शासकीय मोजणी करून त्या जागेवर 10 ते 15 लाख रुपये खर्च करून डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण केले व जमीन वापरण्यायोग्य केली. या ठिकाणी सध्या 30 ते 35 बेघर कुटुंब राहत आहेत. ज्यावेळी आमदार पडळकर पाहणी करण्यासाठी आले असता ग्रामपंचायतीने लोकांना लाईट व पाणी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु या मूलभूत सुविधा देण्याऐवजी काही गावातील पुढाऱ्यांनीच येथे कचरा डेपो करण्याचा घाट घातला आहे. यासाठी सदर जागेची पाहणी केली आहे. सदर ठिकाणी कचरा डेपो झाल्यानंतर तेथे घाणीचे साम्राज्य पसरून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचा त्यास विरोध आहे. कचरा डेपोसाठी पर्यायी जागेची मागणी तेथील ग्रामस्थ करत आहेत. सदर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवला तर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना रोजगारही मिळू शकतो याचाही विचार ग्रामपंचायतीने करावा. जातो महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य भाजपा या खरसुंडी गावामध्ये डोंगराळ भागात सरकारपड जमिनी होती. ही सरकारपड जमीन गावातील बेघर लोकांना देश होती. मात्र या ठिकाणी आम्ही मान्य गोपीचंद पडळकर साहेबांना बोलवून ही जमीन पाहणी केली. त्यावर पडळकर साहेबांनी 10 ते 15 लाख रुपये खर्च करून ही जमीन वापरात आणली. त्या ठिकाणी लोक सध्या आता राहत आहेत. मात्र खरसुंडी ग्रामपंचायतमधील काही लोक या ठिकाणी पाणी करून कचरा डेपो करण्याची व्यवस्था करत आहे आणि त्या कचऱ्यापासून लोकांना त्रास होणे, त्यांना त्या गाणीपासून त्रास होणे, त्यापासून लोक तिथे राहणार नाही हा हेतू त्यांचा होता. तिथे राहिलेल्या लोकांना पाणी लायची सोय न करता मात्र कचरा टाकण्याची व्यवस्था ही लोक करत आहेत. म्हणजे जनतेची यांना किती काळजी आहे ही पहा. मग आता सध्या आम्ही इथं कचरा टाकू देणार नाही. याबरोबर आमचा पक्ष, आम्ही, आमचे युवा मंडळ, सर्व लोक या बेघर लोकांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना हक्काचे घर मिळवून देणार आहे. खरसुंडी ग्रामपंचायतीची स्थापना सन 1956 साली झाली. त्याआधी या गावावर अंश संस्थांचे राज्य होते. 56 सालापासून आज जवळजवळ 2021 हे अंदाजित 70 वर्ष झाली या ग्रामपंचायत स्थापनामध्ये. बरेच अधिकारी, पदाधिकारी, सरपंच होऊन गेले. त्यात माझी मंडळी बी सरपंच होऊन गेली, माझे नातेवाईक बी होऊन गेले, कॅटेगरीमुळे इतर लोक बी होऊन गेले सरपंच, जसं आरक्षण होईल तसं. पण खरसुंडी गावाच्या पश्चिमेला एक गायरांची जागा होती. त्या आज जागा त्या पदाधिकाऱ्यांना दिसली नाही. लोकवर्गणीतून तिथे राहणारे लोक व काही माझ्या सहकारी मित्रांनी थोडं बहुत गरीब लोकांचं कल्याण होते म्हणून ती जागा हुडकून शोधून तिची मोजणी करून ती जागा गरीब गरजू जे भूमी नाहीत अशा लोकांना देण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ अंदाजे आता 30 ते 35 कुटुंब तिथं स्थलांतरित झालेले आहेत. महसूल शाखा म्हणते की आमचा काय संबंध नाही, वन विभाग म्हणतो आमचा काय संबंध नाही. मला मान्य कबूल आहे मी त्यातनं गेलो आहे. ग्रामपंचायतीची मालकी राहते सरकारी जागेवर. पण आता तिथे स्वच्छता, साफसफाई, तिथे ज्या काही ओघळी होत्या त्या भरल्या गेलेल्या आहेत. भरपूर खर्चही झालेला आहे आणि निराधार लोक, अल्पसंख्याक लोक, तिथं आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली लोक राहायला चालले आहेत. आणि आता मन आहे की
की तूप खाल्ल्यावर रूप येते, तसं आता ते तिथं तूप खाऊन रूप आले, पण त्या रूपाचं विद्रूप करू नका एवढीच माझी तिथं जे काही लोक म्हणतात की आपल्याला तिथं गावचा कचरा टाकायचा आहे, तर माझी त्यांना अजून भरपूर जागा आहेत, त्या जागा काढा आणि तिथं तो गावचा जो घन कचरा आहे तो टाका, आणि तुम्ही घन कचरा व्यवस्था युनिट उभा करा. विट्यामध्ये आहे, विट्याचे नगराध्यक्ष आता अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत. गाव खरसुंडी मोठा आहे आणि घन कचरा प्रकल्प चालण्याजोगा आहे, परंतु गोरगरिबांच्या कष्टातनं ते सगळं झालेलं आहे. तिथं त्यांच्या अन्नात माती घालवू नका, आणि जेणेकरून जर तुम्ही ते चालू केलं तर तिथं त्याचे दुष्परिणाम बरेच होतील, रोगराई पसरेल. एक तर गरजू लोक तिथे राहायला गेले आहेत, आणि माझी विनंती आहे की असं काही म्हणजे जे चांगलं वेल चढतो आहे त्याच्यावर मुद्दाम काहीतरी खोडा घालून बंद पडण्याचं काही करू नका. तिथं गोरगरीब माणसं गायरांमध्ये राहायला येते, आ दोन तीन महिने झालं राहायला येते इथं, पण झालंय कसं माझा काय, तर लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही. गोपी शेटने तर जागा सफाई साफसफाई करून दिलेली आम्हाला गोरगरिबासाठी, आणि ग्रामपंचायतवाली इथं कचरा टाकते ती. आधी तर कचऱ्यासाठी जागा दिली, आता गोरगरिबा राहण्यासाठी जागा दिली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईटची सोय करत नाही सरपंच, आणि इथं कचऱ्याची सोय करायला लागलाय, तर गोरगरिबांना राहायचं कुठं? योगेश पुजारी, आटपाडी.